जय शिवराय। आम्ही या ठिकाणी जे वारंवार यांची सत्ता नसताना, भाजपची सत्ता नसताना जे सत्तेत आल्यानंतर हे थोर पुरुषांचा जो अपमान करतायत, यांना कुठं कमी पडलंय की काय? की आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांना आतापर्यंत एवढ्यांची नाव माहीत होती, पण आता कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांचं देखील हे नाव घेऊन या ठिकाणी थोर पुरुषांचा अपमान करायला यांनी सुरुवात केली आहे। यांच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी मूक मोर्चा काढतोय। आपचा पण पुणे शहर आपच्या वतीनं देखील आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे। आणि प्रत्येकाला सत्ताधाऱ्यांना, मग कुठल्याही तो पक्षाचा असू दे, यापुढे जर का छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला तर हा मूक मोर्चा विध्वंसामध्ये बदलला जाईल। आम्हाला तुमच्याला विनंती आहे की तुम्ही पण या महाराष्ट्राचे पायी घात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी तुम्हाला या ठिकाणी आस्था असली पाहिजे। ज्यांनी कुणी सारवासारव करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्यानंतर माफी मागितली, त्या सत्ताधाऱ्यांना एवढंच सांगणं आहे, जर का तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अस्मिता आहे, तुम्हाला जर का आदर आहे, तर या ठिकाणी तुम्ही या मूक मोर्चामध्ये सामील झालं पाहिजे होते। ज्या पक्षाच्या लोकांनी महाराजांचा वारंवार अपमान केला, त्या पक्षाच्या देखील कार्यकर्त्यांना माझं सांगणं आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्याही पक्षाचे नाही आहेत, कुठल्याही जाती धर्माचे नाही आहेत। तुम्हाला जर का महाराजांविषयी खरंच आदर असेल आणि निवडणुकीमध्ये जर का तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जर का भीक मागत असाल, तर भिकाऱ्यांनो तू या मूक मोर्चामध्ये सामील व्हा।